व कोर्टाच्या जागेवर करण्यात आलेली अतिक्रमणाच्या विरोधात वक्त बोर्ड कडक कारवाई करणार असल्याचे वक्तव्य वक्त बोर्डाचे अध्यक्ष आमदार यांनी फरवरीत केले आहे। वक्त बोर्डाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात वक्त बोर्ड सक्तीने कारवाई करत असून अतिक्रमण करणाऱ्या विरोधात आतापर्यंत वक्त बोर्डाकडून 17 FIR दाखल करण्यात आली आहे। यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष मजाद मिर्झा यांनी परभणीत सांगितले। ते एक दिवसाच्या दौऱ्यावर परभणीत आले असता त्यांनी ही माहिती दिली। काय म्हणाले मजाद मिर्झा, चला पाहूया। बहुत से प्रॉपर्टी MSCB के पास है, प्रशासन के पास है, इसके बारे में हमारे पास लिस्ट है कितने सरकारी ऑफिस हमारी जगह पे वर्क करते, तो सरकार के साथ बैठ के हम उसके वोटर साहब अल्पसंख्यक नियमित घूम चलना रहते हैं निश्चित विचार करके हम आगे करना।